उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खिरीच्या तिकुणिया भागात शेतकरी नरसंहार घडवून आणण्यात आला आहे. या सर्व घटनेला येथील योगी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी गांधी चौकात योगी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी योगी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. लखीमपूर खिरीच्या तिकुणिया भागात शेतकरी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते. मात्र या आंदोलनात मोटारी घुसवण्यात आल्या, त्यामुळे काही शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली आहे. या शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अडवून ताब्यात घेण्यात आलं. या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. याविषयी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. भारतीय जनता पार्टी या योगी की सरकार नहीं, ये हिटलर की सरकार है. यूपी में जो सरकार चल रही है वो हिटलरों की सरकार है. जो शेतकरी शांतिपूर्ण तरीके से आंदोलन कर रहे थे, उनके ऊपर गोलीबार करके जो 5 शेतकरियों की आत्महत्या की, उनका हम चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी और ग्रामीण कांग्रेस कमेटी की ओर से निषेध करते हैं. मागील अनेक दिवसापासून शेतकरी बांधव जे आहे या त्या ठिकाणी जे आहे आंदोलन करत आहे. आणि आता आपण पाहतो आहे की काल प्रियंकाजी त्या ठिकाणी गेले आणि त्यांना सकाळी 5:30 जे आहे या भारतीय जनता पार्टीच्या योगी सरकारने अटक केलेली आहे. त्यांच्या निषेधार्थ जे आहे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या निषेधार्थ आणि आमचे नेते आदरणीय राहुल गांधी, आदरणीय प्रियंका गांधी, आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या समर्थनार्थ जे आहे आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर काँग्रेस आणि ग्रामीण काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहे आणि आम्ही या योगी सरकारचा या माध्यमातून निषेध करतो.